नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी उपमत मुलानी. आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मी वेगवेगळ्या गाव जाऊन ग्राउंडचे रिपोर्ट करतो. नेमकं नागरिकाच्या मनात काय खदखद आहे मी तुम्हाला सतत दाखवतो आहे. मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे टुडे समाचार. आमच्या चॅनलचे व्ह्यूवर्स 2,16,00,000 आहेत. एक नंबरचं चॅनल आहे. तुम्ही विषय छोटा असो किंवा मोठा असो, बघायचं असेल तर आत्ता सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला लोकसभेबद्दल राजकीय असो, ग्रामीण भागातले विषय असो किंवा कुठलेही असो, बातमी छोटी असो मोठी असो, थेट दाखवतो आहे आम्ही. आत्ता सबस्क्राईब करा. नेमकं नागरिकाच्या मनात काय चाललं आहे हे मी तुम्हाला दाखवतो. मात्र आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत. जे आहे, जे चर्चा आहे, नेमकं काय मनात चर्चा आहे नागरिकाच्या मी तुम्हाला थेट दाखवतो आहे. काय काय इथलीच आहे का तुम्ही? लोहारा, उस्मानाबाद जिल्ह्यातले. लोहारा, बरं. इकडून चाललं इकडं चाललो परत. बरं, आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. अर्चना ताई उभारले, ओमराजे पण उभारले. काय वाटतं बरं? वर तर मुद्दे हवा आहे आम्हाला, पण खाली अर्चना ताई काय काम करू शकत नाही असं वाटतंय आम्हाला. पण ओम दादा जर काम केलेलं आहे तर आता ह्या वेळेसला अर्चना ताईलाच मतदान करायचं. अर्चना दोन्हीकडे बोलला तुम्ही असं? नाही नाही, वरचं पाहिजे ना, हे तर खाली काय वर जे आहे तेच खाली पाहिजे. मग काय वाटतं काय एकंदरीत कशामुळे म्हणतात? मोदीमुळे वाटतं. होय, काय म्हणाले ते? अर्चना ते उभारले, ओमराजे पण उभारले. निवडणुकीला माहित आहे काय? नाही, आपलं काय माहित नाही. काहीच माहित नाही. कुठले तुम्ही? लोहारा. लोहाराचे आहेत. थेट दाखव तुम्ही नागरिकाच्या मनात काय चाललंय, तुम्हीच घ्या माईक. नाही बोला की बोला. हा चला, हा विचारा त्यांना प्रश्न. बोला 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 बोला. तुम्हाला काय वाटतं? बोला बोला, काय वाटतं तुम्हाला? बोला. हे आमचे जे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शरद पवार गटाचे आहेत. काय म्हणतो तुम्ही? आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, काय वाटतं बरं? आता काय बोलू? ओमराजे साहेब. ओमराजे काय करावं? कामं केलेली आहे ती, कामं केलेली आहे ती. होय मामा, कुठले आहेत तुम्ही? ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर. जसा आहे तसा व्हिडिओ दाखवतो मी. आता नारी गावात आहे, बार्शी तालुक्यातलं हे गाव आहे. याच्यानंतर आपण पुढं कवडगावमध्ये जाणार आहेत. उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं कवडगाव हे बार्शी तालुक्यात येते. पण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या संघात हे गाव येते. बार्शी विधानसभा जोडलेलं आहे. तर बार्शी विधानसभेतलं हे नारी गाव आहे. नेमकं काय नागरिकाच्या मनात काय चाललंय, तरुणाच्या मनात काय बघू आता? हे काय वाटतं बरं? ओमदादाच, कारण सामान्य जनतेला माहीत आहे ओमदादा म्हणजे काय चीज आहे. कारण सामान्य जनतेचं बारीक नसारीक काम करणे म्हणजे ओमदादाच एक नंबर खासदार आहे. कारण मराठा आरक्षणाच्या दरम्यान ओमदादा असे खासदार होते, पहिल्यांदा धाराशिव जिल्ह्याचे खासदार. त्यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला होता, त्यामुळे आम्ही ओमदादाच. होय ओमदादा, काय वाटतं बरं? ओमदादा एक. काय नाव आहे? अरबा सय्यद. ओमदादा एक नंबर खासदार. काय विशेष काय ओमदादामध्ये काय? आम्हाला खासदार म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात खासदार आहे म्हणून पहिलं वाटत माहीत नव्हतं. आता बारक्या बारक्या लेकरा सहित माहीत आहे खासदार म्हणजे काय आहे. ते ओमराजेच. होय, पान खाल्ले का? पण सिरकी खाली. ओमदादा. हा मग एवढं काय टेन्शन गेलं, दिसायलाच मोठा आहे नुसतं. बोलणं गेलाय. होय ओमराजे. बिल्डर ओमराजेच. काय बरं कारण, काय कारण आहे? गोरगरीब जनतेचे म्हणजे एका फोनमध्ये काम होत आहे ओमदादा कोण. ओमराजे. एवढी हवा कसं काय इकडे म्हणजे कसं असं कामाचा माणूस आहे ओमराजे. हां. होय होय, तुम्ही कुठले तिथलेच आहेत का? धाराशिव. बरं, काय वाटतं बरं आता एकंदरीत वातावरण बघितलं, निवडणूक लागलेली लोकसभेची? 100% ओमदादा. हे पोरं म्हणालेत म्हणून तर नाही, आम्ही त्यांचे फॅन आहोत, कट्टर आहोत शैक्षणिक. होय मामा. 100% ओमदादा. अरे 100%. ती मामा तर बोलणं गेलेत मागापासून. आम्ही धाराशिव वरवंटी गावचा आहे. मी ओमराजे वन मेन शो. होय. अर्चना ताईचं काही कामच नाही, ओळखच नाही. हा, राणा पाटलाची ओळख आहे, अर्चना ताईची नाही. होईल ती अर्चना ताई. जे आहे ते दाखवतोय नारी गावात. आता आपण पुढं कवडगावमध्ये जाऊ आणि तिथल्या नागरिकाचं काय मत आहे, जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे. कुठली इथलं एडिट केलं जात नाही, कुठला व्हिडिओ काटछाट करणार नाहीत आम्ही. जे आहे ते दाखवणार आहेत. नेमकं नागरिकाच्या मनात काय खदखद आहे, लोकसभेबद्दल नेमकं चर्चा काय, हा विषय आम्ही फक्त मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून दाखवतो आहे. आम्ही कोणाचा प्रचार किंवा प्रसार करत नाहीत. फक्त या विषयाकडे बघताना तुम्ही फक्त चर्चा म्हणून बघायचं आहे, वेगळा विषय कुठलाही घ्यायचा नाही. निवडणुकीबद्दल नेमकं नागरिकाच्या मनात काय चाललं आहे, लोकसभेबद्दल जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल नागरिकाच्या मनात काय चाललं आहे थेट दाखवतो आहे. पाहूया, कवडगावमध्ये जाऊ आपण आणि तिथले नागरिक काय म्हणतात पाहूया थेट. मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दररोज दाखवतो आहे. आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगानं नागरिकाच्या मनात काय खदखद आहे मी तुम्हाला वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतो आहे. नेमकं हवा कोणाची आणि बोला बिंदास्त
सरळ आपण थेट जसा आहे तसा व्हिडिओ दाखवतो आहे आम्ही, कुठेही काटछाट करत नाहीत किंवा काय नाही, जसा आहे तसा नागरिकांची काय प्रतिक्रिया तशीच आहे तशी दाखवतो आहे आम्ही. उस्मानाबाद जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे एक नंबरचं, टुडे समाचार. आमच्या चॅनलचे व्ह्यूवर्स 2,16,00,000 आहेत, एक नंबरचं चॅनल आहे. विषय छोटा असो किंवा मोठा असो, बातमी बघायची असेल तर फक्त टुडे समाचार तुम्हाला बघायला मिळेल. आता चॅनल सबस्क्राईब करा. नेमकं उस्मानाबादची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगानं नागरिकांच्या मनात काय खदखद आहे, काय भावना आहेत, आपण थेट जाणून घेणार आहेत. मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या कौडगाव या गावात आहे. मी इकडं दाखवा, या हॉटेलमध्ये काही मंडळी बसलेली आहे, इकडं त्यांच्याकडे पण जाणार आहे. मात्र सुरुवातीला इथं बाबा येते बघूया नेमकं काय ज्येष्ठ मंडळीचं काय मत असतं हे जाणून घेणं महत्त्वाचं असते. काय बाबा, काय चाललं आहे? काय नाही. काय नाव आहे तुमचं? लतीफ. लतीफ भाई, लतीफ मामू, गाव यायचं आहे का तुम्हाला? हा. अच्छा बताओ, अभी चुनाव लगा आहे लोकसभेचं, अर्चनाताई ओमराजे भी चुनाव में है, दोनों पता है क्या? हाँ. क्या हो, कैसा कैसा वातावरण कैसा है इधर? वातावरण अच्छा है. किसका? दोनों का भी कोई अभी बोल सकता नहीं. किसका क्या बोल सकता नहीं. अब गांव का किधर जाता है किधर उधर, आप लोग क्या मालूम. कैसा खासदार कैसा होना चाहिए? अच्छा होना चाहिए. अर्चनाताई और ओमराजे पे रुके हैं. हाँ. क्या लगता है आपको? अभी दोनों अच्छे चाहिए, दोनों भी सही. पहले से अच्छे चाहिए. थेट दाखवतो मी तुम्हाला नागरिकांच्या मनात काय भावना आहेत. कौडगावमध्ये आहे मी तुम्हाला, इथं नागरिक काय म्हणतात बघूया. काय चाललं मामा, काय नाव काय तुमचं? बाहेरगाव साहेब. बाहेरगावचे आहेत म्हणून मामा, तुम्ही इथलेच आहेत का? बर. मग हे लोकसभा मतदारसंघ ह्याच येतो ना? काय नाव आहे तुमचं? बापू सुरवशी. बरं, मला सांगा, आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, तुमचा बारशी विधानसभा मतदारसंघ ह्याच लोकसभेमध्ये येतोय, अर्चना ते उभारले, ओमराजे पण उभारले, काय वाटतं बरं? आमचे मतदान ओमराजेला. बरं, काय कारण आहे? नाही रे, तू माणूसच कामाचा आहे रे तसं. ही म्हणते ते असं तू फोनवर उचलल्यामुळं अशी कामं होतीत का तशी होतीत, पण ॲक्च्युली जो माणूस त्यांच्या संपर्कात जातो आणि त्याचं काम जेव्हा होतं तेव्हाच त्या माणसाला कळते त्या कामाची किंमत. हे असं बोलणारी किती असते तुमच्या मोबाईलवर कामं होतात का असं तसं, पण त्याला नाही ना, ती ॲक्च्युली काम घेऊन गेली ती माणूस कामच करतो. हो. ओमराजेला तुम्ही म्हणजे फोनवर काम करतात म्हणून तुम्हाला आवडतात? हा नाही नाही नाही, कसलं बी अडचण जाऊ घेऊन त्यापेक्षा स्वतः ते कामाचं तुमचं हे झालं पाहिजे ना, ते ॲक्च्युअल कामच करतात. मामा काय चाललं, काय नाव तुमचं? अजय थोरात. गाव? कौडगाव. मला सांगा, लोकसभेची निवडणूक लागलेली आता, ओमराजे उभारले, अर्चना ते पुन्हा उभारले, काय कोणाची हवा आहे इथं गावात तुमच्या? इथं महाविकास आघाडीची हवा आहे. बरं, कसं काय? ओमराजेची. हो, आमचा काय व्यक्तिदोष कुणाबरोबर नाही, पण पक्षदोष आहे. BJP आत्तापर्यंत शेतकऱ्याचं काही म्हणजे विचार केलेला नाही. प्रत्येक मालाच्या प्रत्येक मालाला भाव कमी आला आहे आणि उत्पादन खर्च वाढवला आहे, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या BJP बरोबर नाही आहे. होय, काय म्हणतात बघूया आपण, थेट दाखवतो मी तुम्हाला नागरिकांच्या मनात काय भावना आहेत आणि कौडगावचे नागरिक काय म्हणतात. लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आता, लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, अर्चनाताई उभारलेत, ओमराजे पण उभारलेत, इथलेच आहेत तुम्ही? हो, मी इथलंच आहे, म्हणजे नारीच आहे आपल्या उस्मानाबाद मतदारसंघातल्याच लोकसभा. मला सांगा बरं का, आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, अर्चनाताई उभारले, ओमराजे पण उभारले, ओमराजे 100% येणार, लेट नाही. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवायचं काम ते आज करतात. प्रत्येकाच्या हक्केला उत्तर देतात त्यांनी, प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचं काम करतात. संसदेमध्ये शेतकऱ्याच्याविषयी जे सगळे प्रश्न आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे ते प्रश्न मांडण्याचं काम करतात. शेतकऱ्याच्या बाजूनं सर्व काय त्यांना ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्याच्यासाठी जर काय लागत असेल त्यांच्याकडनं तर ते प्रामाणिक मदत करत राहतात सर्वांसोबत. बघा, लोकसभेचीच निवडणूक लागलेली आता आणि अर्चनाताई पाटील महायुतीचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर आहेत. काही आणखीन पण उमेदवार आहेत, वंचितचे आंदळकर आहेत, आणखीन काही त्यांच्यासोबत अपक्ष उमेदवार आहेत. नेमकं नागरिकांना काय वाटतं आहे, नागरिकांच्या मनातल्या काय भावना आहेत, आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. काय सांगाल बरं, काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर थोरात. बरं, असं करा कुठे, कसं कसं आहे वातावरण इथलं? ओमदादाला चांगलं राहील कौडगाव. काय कारण आहे? कारण तसं काय, दोघं पण आम्हाला काय वैयक्तिक पातळीवर दोघं पण सारखेच आहेत, पण केंद्रामध्ये जर आम्हाला ओमदादाला निवडून द्यायचे त्यासाठी. होय होय, काय काय वाटतं बरं, वातावरण कसं इथलं? ओमराजे. होय, ओमराजे.
तुम्ही इथलेच आहेत का? ओमराजे, सगळे ओमराजेवरच आहेत ते. ह्यांच्यामुळे तर नाही ना तसं काय? ओमराजे नाही, कोणावर नाही तसला का? बघा जसा आहे तसा व्हिडिओ दाखवतोय मी, कुठलाच एडिट करत नाही. इकडे काय तरुण मंडळी बसलेली आहे, बघूया नेमकं काय नाव काय. दादा इथलेच आहेत आपण. बरं, काय नाव तुमचं? गजानन पंके. बरं, काय वाटतंय बरं आता हवा कोणाची आहे? ओम दादा आहे ना, ओनली ओम दादा. होय, जरंगी पाटलांची हवा आहे. क्या बात है? जरंगे पाटील म्हणतील तेच पूर्व देश असणार. पाटील खरं नाही, मराठा आरक्षण, कारण सातत्यानं कंटिन्यू मराठा आरक्षणाचा विषय चालू आहे. आजपर्यंत मराठा आरक्षण भेटलेलं नाही. जे पाटील म्हणतील ते पूर्व दिशा. जरंगे पाटील म्हणतील तेच पूर्व दिशा म्हणून काही तरुण आता इथं एक तरुण आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर केलाय त्यांनी. काय सांगाल बरं, तुम्ही इथलेच आहेत का? कसं कसं आहे मग? जरंगे पाटील म्हणतील तसं मराठा आरक्षण पाहिजे. मराठा आरक्षण ह्या चालू सरकारनं इथं तर दिलेलं नाही, त्यामुळे आम्ही जरांगे पाटील जसं म्हणतील तसं करणार. मग एकंदरीत जरांगे पाटलाच्या तुमचं म्हणजे तुमचा जो मुद्दा आहे तो मराठा आरक्षण. मराठा आरक्षण, मराठाला आरक्षण मिळालेलं नाही, सरकारनं कुठल्याच दिलेलं नाही. आता जरांगे पाटील जसं सांगतील तसं आपलं इथले तरुण पिढीचं भविष्य आहे त्याच्यावर, ते म्हणतील तसं आम्ही करणार आहे. बघा, उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगानं मी प्रत्येक गावात जातो, नेमकं नागरिकाचं काय मत आहे, काय खदखद आहे, नेमकं लोकसभेबद्दल नागरिकांना काय वाटतंय आहे तशी चर्चा दाखवतो आहे. मात्र आम्ही फक्त ही चर्चा दाखवतो आहे, आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत. मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा विषय दाखवतो आहे आम्ही. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे, 1 नंबरला 2,16,00,000 व्ह्यूअर्स आमच्या चॅनलचे आहेत. बातमी छोटी असो किंवा मोठी असो, बघायची असेल तर आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, कौडगाव, तालुका उस्मानाबाद धाराशिव, लोकसभा मतदारसंघ उस्मानाबाद.